शाळेमध्ये नागपूरमध्ये त्यांनी शाळेमध्ये गेले आणि शाळेत गेले असताना जेव्हा इंग्रज त्यांच्या इथे आल्यानंतर इंग्रज आल्यावर त्यांनी शिकवलं होतं की इंग्रज जसे येतो तुम्ही गुड मॉर्निंग म्हणायचं सगळ्यांनी. सर्व विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणायला लागले. यांनी तेवढ्याच मोठ्या आवाजात वंदे मातरम म्हटलं. याचं फळ तुम्हाला कळलं असेल की त्यांना शाळेतून काढून टाकलं आणि ते यवतमाळमध्ये शिकायला गेले. यवतमाळमध्ये शिकत असताना वापस ते जेव्हा नागपूरमध्ये आले तेव्हा परत एकदा शाळेत मराठी चालेल ना, शाळेमध्ये व्हिक्टोरियाचा राणी व्हिक्टोरियाचा वाढदिवस होता आणि तिने मिठाई वाटली. याने मिठाई नाही स्वीकारली आणि त्याला जेव्हा त्यांच्या मोठ्या बंधूंनी विचारलं केशव तुला मिठाई नाही मिळाली का, तो म्हणाला दादा मी का देणार त्या इंग्रजांची मिठाई, मला माझं स्वराज्य हवं आहे, मी माझ्या पंतप्रधानांच्या हस्ते किंवा जो कोणी असणार त्यांच्या हस्ते मिठाई खाणार. इतके ते मोठे देशभक्त होते. आज त्यांना मी नमन करते आणि त्यानंतर माझा योगकडे मी वळते. समाधानाय स्वास्थ्याय निरोगत्वाय योगत्वे जीवने योग प्रात गमम. आणि म्हणजे आपण काय म्हणू की योग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते निरंतर असायला हवं, नियमित असायला हवं. खूप छान हा प्रयोजन केला आहे 21 जूनचा. आता सांगितलं आपल्याला सरांनी की सगळ्यात मोठा दिवस दक्षिणायनमध्ये सूर्य आपला प्रारंभ होतो आहे. आणि योग आता तर रामदेव बाबांना सुद्धा मी एक मानते कारण त्यांनी घराघरात योग पोहोचवला आणि आपले माननीय पंतप्रधान त्यांनी प्रत्येकाच्या मनामनात योग रुजवला. कारण कोणीतरी केव्हा तरी थोडासा आळस करतं आणि योग थांबवतं, योगास न करत थांबवतं, प्राणायाम करत थांबवतं आणि परत मग त्यांना रीचालना देण्यासाठी एक दिवस हवा, केव्हा तरी हवा, पुशअप करण्यासाठी काहीतरी हवं म्हणून परत 21 जून येणार, 21 जून येणार. आज सुद्धा माननीय पंतप्रधान युनोमध्ये करत आहेत म्हणजे अख्ख्या भारताला आंतरराष्ट्रीय योग. आपल्या सगळ्यांना पेटंट कल्पना आहे की पेटंट जर का आपल्या हातून गेलं कोणत्याही गोष्टीचं तर त्यावरती संशोधन करण्यासाठी आपल्या भारताला पैसे भरावे लागतात. हळदीचं पेटंट गेलं तर त्याचप्रमाणे आपलं हे पतंजली महर्षी पतंजलींचं 2500 वर्षापूर्वीचं योगसुद्धा त्यांनी अमेरिकेने हिसकवून घेतलं होतं की हे आता आमचं आहे. मग आपल्याकडे जे कोणते उपलब्ध होते सगळे दाखवल्यानंतर आपण ते वापस पेटंट घेतलं आणि हे आमचं आहे. आता त्या लोकांना योगवरती कोणतं संशोधन करायचं असल्यास त्यांना भारताला पैसे द्यावे लागतात आणि ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट. योग आणि उपचार हा माझा जरी विषय असला तरी बरेच तुम्हालाही कल्पना असेल की म्हणजे कोणत्या तरी एका विशिष्ट वयानंतर खूप कठीण आसन आपण नाही करू शकत आणि करायलाही नको. मग योग आणि उपचार कसं, तर योग म्हणजे फक्त शारीरिकच का, नक्कीच नाही. योग जेव्हा म्हणतं ते सुरूच होतं आपल्या आत्म्याने, आपल्या मनाने. शारीरिक प्लस मानसिक ह्याचं जेव्हा योग सुरू देतो तेव्हा तो योग होतो. मग योग फक्त योगामधलं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे अष्टांग योगमधलं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहारा ध्यान धारणा आणि समाधी. समाधीपर्यंत आपण कोणीही पोहोचू शकणार नाही पण ॲटलीस्ट धारणा किंवा ध्यानपर्यंत जरी पण पोहोचलो तरी कुठेतरी योग आपल्याजवळ आलेलं आहे सगळ्याचं. योगातलं सगळ्यात पहिलं हे आहे की यम आणि नियम हे जेव्हा आपण जर का स्वतः पाळू तेव्हा आपण थोडंसं कुठेतरी योगाला जवळ करू आणि आपण थोडंसं रोगांपासून मुक्त राहू. काय आहे बरं हे यम? यम म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे ते ब्रह्मचर्य नाही. ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि चर्य म्हणजे पाथ. जेव्हा कुठलंही ज्ञान आपण घेणार असतो त्या ज्ञान घेण्याच्या कुठल्याही रस्त्याला आपण जेव्हा लागतो आणि आपण ते ज्ञान प्राप्त करतो ते ब्रह्मचर्य. माझा आवडीचा विषय आहे अपरिग्रह. आपण घरामध्ये आता तर आजकाल डस्टबिन्स वेगवेगळ्या ठेवायला लागलो आहे ना, कोरडा कचरा, ओला कचरा असे ठेवायला लागलो आहे. ती कचऱ्यावाली गाडी येते आणि ते आपण कधी एखादी आपण निकामं करतो आपलं डस्टबिन कच स्वच्छ करतो हे आपण हे करतो. अपरिग्रहातला तोच एक भाग आहे. आपण डस्टबिन स्वच्छ करतो, आपलं घर स्वच्छ ठेवतो, मग आपण आपलं मन स्वच्छ ठेवतो का? मनामध्ये पण तो कचरा ठेवतो का? या ताईंनी मला छान म्हटलं नाही, मॅडमने आज मला बिलकुलच ॲप्रिशिएट केलं नाही, कुठेतरी तो कचरा आपण
ती पण डस्टबिन आपल्याला स्वच्छ करता यायला पाहिजे. मग आपण कुठेतरी योगोपचारकडे एक पाऊल टाकणार. अपरिग्रह नकोय, कल्पना नकोय, तुलना तुलना करायची का तर तशी तुलना करायची नाही, पण मी म्हणे एक तुलना नक्की करायची. ती तुलना असणार आहे स्वतःची तुलना करायची. काल मी फक्त 30 सेकंद उभे राहू शकत होते ताडासनामध्ये किंवा वृक्षासनामध्ये, मला ते 40 सेकंद करायचे. तुलना करा, स्वतःची तुलना करा. मॅडमकडे मर्सिडीज आहे, मॅडमकडे ऑडी आहे, त्या मॅडमकडे दुसऱ्या गाड्या आहे, म्हणून मी तशी तुलना करून मोठमोठ्या गाड्या घेणार. मग ते कुठे सगळं समाधान नाही चुरणार. समाधान सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर का तुम्हाला सुखी राहायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल आणि उपचारच घ्यायचे नसतील तर कोणते डॉक्टरकडे जाऊन. तुम्ही शरीराने थोडे थकले असाल, मान्य, कधीतरी तुम्ही पडता, कुठेतरी लागतं, पण जर का तुम्हाला अनेक असे मी उदाहरण सांगू शकते की जे पडल्यानंतरही उठून राहून जिंकलेले आहेत. मिल्खा सिंग, तुम्हाला ते उदाहरण अगदी माहिती असेल. झोला पण दुसरं उदाहरण, किंवा असे अनेक उदाहरण आहे की जेव्हा पळता पळता ते पडले आहेत आणि ते परत उठले आहेत आणि प्रचंड रक्तबंबाळ झाल्यानंतर सुद्धा जिंकलेले आहेत. दुसरेच अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे टायसन. त्यांनी आपण जिंकायलाच पाहिजे, विन ॲट एनी कॉस्ट हे त्याचं होतं. आणि त्यांनी अपोनंटचा पूर्ण कान मुरगळून टाकला, त्यांचं रक्त येणं सुरू झालं, चावा घेतला. हे स्पोर्ट्स नाही, हे अजिबातच स्पोर्ट्स नाही. मग मन खंबीर, ज्याचं मन खंबीर असेल ना तो कितीही मोठ्या रोगातनं आरामात येऊ शकतो, बाहेर पडू शकतो. मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्राणायाम, तिसरा जो आहे आपला आसन, आसन नंतरचा प्राणायाम, प्राणायामनंतर प्रत्याहाराम. प्रत्याहारामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की प्रत्याहारा म्हणजे एक जडण घडण जसं असतं ना आपल्या सगळ्यांचं, त्याचप्रमाणे तो प्रत्याहार आहे. एक म्हणजे भौतिक वस्तूंचं, एक आत्मिक वस्तूंचं. त्याच्याशी जेव्हा योग्य सांगड तुम्ही घालू शकाल, ते होतं तुमचं योग्य, तुमचा निर्णय होऊ शकतो किंवा योग्य होऊ शकतो. फ्रोझन शोल्डर, स्पॉन्डलायटिस, कंबर दुखी किंवा मधुमेह, तुमचं हृदय रोग, ह्या सगळ्यावरती राम बाण उपाय आहे योगमध्ये. जेव्हा आपलं स्पॉन्डिलायटिस किंवा कंबर आपण फिजिओथेरपिस्टकडे जातो ते काय सांगतात की काहीच नाही, तुम्ही थोडीशी कंबर वर उचला, थोडा वेळ ठेवा, ते आपलं देखील आहे. योगामधले अनेक योग असे आहेत, आसनं असे आहेत की जे आपल्या विविध आजारांवरती 100% ते रोग उपचार म्हणून आहे. अर्थात काही आसनं अशी आहे की जे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, की काही आसनं आपण तुम्ही आधीपासून करत असाल ना तरच करा. कोणतेही म्हणजे तुम्ही अगदी हलासन तुम्हाला आज लगेचच करा कधीच म्हणणार नाही, कारण हलासन करताना बऱ्याच लोकांची पाठ म्हणजे त्यांना सवयच नसते, त्यांचे स्नायू मजबूत नाही. पण तुम्ही लोकांनी ताडासन, वृक्षासन, कोनासन, नंतर वज्रासन, सुप्त वज्रासन किंवा शशांकासन, हे जे मी नावं सांगते ते तुम्ही सगळे कोणीही करू शकता. 10व्या वर्षापासून तर अगदी 100, माझे वडील 87 वर्षाचे आहेत, कानांना जेव्हा त्यांना टायटॅनिक म्हणजे आपण त्याला आवाज यायला लागला होता, शशांकासन त्यांनी ब्रह्ममुद्रेमध्ये केलं. ब्रह्ममुद्रा म्हणजे काय, खूप काही अशी तुम्हाला मी कृष्ण नावं सांगणार, हे सोपं सोपं थोडं सांगणार आहे. जेव्हा आपण ज्ञानमुद्रा, ब्रह्ममुद्रा किंवा वायुमुद्रा घेतो, या मुद्रेमध्ये आपण शशांकासन म्हणजे वज्रासनचा जन्मच माहिती असणार आहे. वज्रासन बसल्यानंतर जेव्हा आपण आपले डोकं जमिनीवर लावतो शशांक आणि कानातनं आवाज येत असेल ना, तर तुम्हाला ब्रह्ममुद्रा म्हणजे हा कान, उजवा कान जमिनीला टेकवायचा आहे. आपल्याला वज्रासनात बसायचं आहे, वज्रासन बसल्यानंतर समोर वाकायचं आहे, यथाशक्ती करायचं आहे आणि निरंतर करायचं आहे, तरच तुम्हाला फायदा मिळणार आहे. हा कान जमिनीला लावायचा, काही दिवसांनी तुम्हाला त्या कानातला येणारा गुण आवाज जो आहे, जो कदाचित कधी 50 नंतर किंवा 60 नंतर सुरू होतो, तो बंद होईल. नंबर 2, थायरॉईड. दर 10 महिलांमधून 8व्या महिलेला थायरॉईड सुरू झालेला आहे सध्या. थायरॉईड हायपो किंवा हायपर ह्याच्यामध्येही खूप छान दिलेलं आहे की सर्वांगासन करायचं आहे. सर्वांगासन करताना मग चीन ब्लॉक करायची, हे सगळ्यात सोपं जरी असलं तरी थोडंफार कठीण असणार आहे.
मी तुम्हाला ते पुढे जाऊन सांगणार आहे की तुम्ही इथे सुद्धा करताना तुम्हाला थायरॉइड पण तुम्ही ज्यांना कोणाला असेल त्यांना नक्कीच सांगा. जनार्दन स्वामींनी किंवा आता आपल्या रामभाऊ पांडवेंनी ह्याच्यावरती रिसर्च केला आहे आणि त्याला 100% फलित मिळालं आहे. तुम्ही आपण ब्रह्ममुद्रेत बसल्यानंतर आपण ध्यानमुद्रेत बसल्यानंतर डावीकडे श्वास घ्यायचा आहे, डावीकडे पाहायचा आहे, इतकं सोपं आहे. आणि त्यानंतर परत सरळ 1 मिनिट डावीकडे श्वासोच्छ्वासाकडे आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, सरळ परत 1 मिनिट, परत उजवीकडे 1 मिनिट. हा जो आपला ट्रॅक आहे ह्या ट्रॅकला थायरॉइड इफेक्ट असतं, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. हे नॉर्मल होण्यासाठी काय आहे TCH T3 T4 म्हणजे थायरॉइड, त्याचं नाव प्रॉपरली व्हायला पाहिजे. म्हणजे आपण प्रॉपरली आपलं चयापचय होणार, खूप लट्टपणा नाही होणार, खूप रोडही आपण नाही होणार. हायपर आणि हायपोथो असे ते दोन प्रकार म्हटले गेलेले आहेत. पिट्युटरी ग्लँड जी आपली क्वीन आहे, पूर्ण ग्लँड ची एंडोक्राइन सिस्टीमची आपल्या शरीरामध्ये अनेक ग्लँड्स आहेत, है ना, आणि त्या रक्त त्या एक बाईक म्हणजे स्त्राव करत असतात. त्या जर का प्रॉपरली स्त्राव करत राहतील तर तुमचं शरीर जे आहे ते परफेक्ट राहील, तुमचं मन जे आहे परफेक्ट राहील. पिट्युटरी ग्लँड जर का प्रॉपर वर्क करत नसेल ना तर आपलं थायरॉइड सुरू होतं. जे T3 T4 TSH जे म्हटलं गेलंय ना, ती 0.2 5.3 हवं किंवा इतकं नको, इतकं जास्त हवं झालेलं आहे, मग होळी कसं काही 5 वाजता उठून ते नको असेल तर काही नका. झोपायच्या आधी तुम्ही 11 वेळा ओंकार आणि 11 वेळा तुम्ही भ्रामरी करा, तुमचा पिट्युटरी ग्लँड शांत होईल आणि प्रॉपर वर्क करेल. सकाळी उठल्यानंतर ओंकार करायला किंवा तुमचं भ्रामरी करायला किंवा विदाऊट कुंभक तुम्ही जर का नाडी शुद्धन करत असाल तर तुम्हाला तेव्हा पोटात काही आहे किंवा काही नाही याचा विचार करायचा नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. खूप महिला जे मॅडम मला वेळच नाही मिळत, मला इतकी कामं आहेत ना की मला वेळच नाही मिळत. मोठ्या बाळांना सांभाळायचं असतं, कधी वेळ काढू मी? सकाळून स्वयंपाक करायचा आहे, कधी वेळ काढू मी? म्हणजे ते स्वयंपाक करण्यापासून किंवा सकाळच्या झाडू पोचा किंवा स्वच्छतेपासून रात्री झोपेपर्यंत इतक्या कामांचा ढीग असतो महिलांकडे. किंवा आलस्य आळशीपणा थोडासा असतो, कारण एक्सरसाइज करायला थोडीस तर वेळच लागतं. एक वेगळ्या प्रकारची मी तर म्हणेल की हिंमतच लागते करायला, की रोज एक्सरसाइज करायची आहे. म्हणजे कुठेतरी बर्डनचं वर्गात तुम्हाला वाटतं तर एक्सरसाइजचा उपयोग होत नाही. योगासनामध्ये जर का तुम्ही हर्निया असेल, हर्निया आता मी येते पुरुषांकडे, हर्निया जेव्हा एक थोडी सूज इथे निर्माण होते तेव्हा हर्निया होतो. योगोपचारामध्ये हर्नियावरती पण 100% उपाय आहे. तुमचं पवनमुक्तासन अत्यंत उपयुक्त असं आसन आहे हर्नियासाठी. खूप कठीण करायचं नाही आहे, जेवढं सहज शक्य तुम्हाला करता येईल तेवढं ते पवनमुक्तासन तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला जेवढे पुढे बेंडिंगचे जर का तुम्हाला स्पॉन्डिलायटिस नसेल तर फॉरवर्ड बेंडिंगचे सगळे एक्सरसाइज सगळे आसनं अत्यंत उपयुक्त आहे हर्नियासाठी. तुम्हाला जर का हर्निया कधी होऊच द्यायचा नसेल तर रोज तुम्ही लिंबू विदाऊट म्हणजे कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून प्यायचं. धडे रोज रात्री विदत टाकून सकाळी ते पाणी त्याचं आटवून थंड करून प्यायचं. तुम्हाला कधीही किडनी प्रॉब्लेम किंवा प्रोस्टेट ग्लँड, अजून एक पुरुषामध्ये होणारा सगळ्यात थोडासा हे आहे प्रोस्टेट ग्लँड, तो जर का होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला नियमित 6 आसनं करायची आहेत. पोटावरची आसनं करायची आहे, पोटावरची जेवढीही आसनं आहे म्हणजे सर्पासन असो, भुजंगासन असो, शल्भासन असो, यथाशक्ती करायचं आहे. कोणतंही आसन तुम्हाला खूप जास्त जोर घेऊन करायचं नाही आहे, फायदा होणार नाही. या मॅडम किती परफेक्ट करत, एवढं तुम्हाला परफेक्टली करायचं आहे, तुलना करू नका. आज सुरुवात करा. आज 21 तारीख आहे ना, घरी गेल्यानंतर तुम्ही जेवण जेवल्यानंतर झोपायच्या आधी आज तुम्ही 11 वेळा तुम्ही ओंकार म्हटल्याशिवाय झोपू नका. तुम्हाला शांत झोप लागेल. 11 वेळा तुम्ही भ्रामरी करा, तुम्हाला 100% शांत झोप लागेल. त्याचप्रमाणे तुम्ही 11 वेळा नाडी शोधन म्हणजेच आपण त्याला म्हणू अनुलोम विलोम विना कुंभकचं करा. मॅडमबद्दल अजून खूप डिटेलमध्ये बोलणार आहे, पण तुम्हाला मी आसनं प्लस प्राणायामा थोडक्यात सांगते आहे. स्पॉन्डिलायटिस मध्ये असताना तुम्हाला खालती वाकायचंच नाही आहे, जड काही उचलायचंच नाही आहे,
असे अनेक सांगतात गोष्टी सांगतात. स्पॉन्डिलायटिस होण्याचे अनेक कारण आहेत. आपण केव्हा तरी आपल्या आई वडिलांनी सांगितलं असतं की खालचे फुलं देवाला वाहायचे नाही, जात असताना मागून आवाज द्यायचा नाही, ही अंधश्रद्धा आहे का? नाही. बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धामध्ये असतील की आधी माणसं गेल्यानंतर सात पावलं मागे जास किंवा परत मग तुम्ही चालायला लागा, अंधश्रद्धा आहे का? खालची फुलं देवाला का व्हायचे नाही याला खूप मोठं सायन्स आहे ॲक्च्युली. आणि आपण देवाची पूजा केव्हा करतो? सकाळी. त्याच्या आधी उठून आपण फुलं तोडतो, है ना? आणि फुलं तोडताना आपण जर का ते खाली वाकवत आपलं शरीर जे आहे झोपलेल्या अवस्थेत असतं, पूर्ण रिजिड असतं, आणि त्या अवस्थेत तुम्ही जर का खाली वाकले, प्रॉपर बेड नाही झाले, आपल्याला 100% एक व्हर्टिग्रो किंवा तुमचं स्पॉन्डिलायटिस 100% सुरू होणार. त्याच्यासाठी होते की खालचे फुलं देवाला व्हायचे नाही. तुम्ही वरचे फुलं तोडत आहात, ॲटोमॅटिकली तुमच्या पोटांच्या स्नायू आणि ह्या सगळ्या स्नायूंना खूप नॅचरली त्यांना हे होत आहे, आणि आपल्याला काहीच वेळानंतर इझिली म्हणजे आपण शौच म्हणतो संडास आला आपल्याला होणार आहे, ताडासन. खूप लोकांना मी पाहिलेलं आहे की जर का सपोर्ट साफ होत नसेल, संडास लागत नसेल, तर ताडासनामध्ये चालत असतात, ताडासनामध्ये वापस येत असतात. खूप अत्यंत उपयोगी असं आसन आहे आपलं पोट साफ होण्यासाठी. त्यानंतरच जर का आपल्याला पुढचं आसन घ्यायचं असेल की कोणासन, किती सोपं आसन आहे की दोन पायामध्ये फक्त डिफरन्स घ्यायचा आहे, तुम्हाला एका साईडला वाकायचं आहे, मग तुम्हाला सायटिका कधीच होणार नाही हो. जर का तुम्ही कोणासन खूप आधीपासून करत असाल तर सायटिका होणार नाही, किंवा माझ्या वडिलांवरती मी तो अनुभव घेतला आहे की त्यांना सायटिका होतं, पण त्यांनी स्लोली जेव्हा केलं दुखायचा पाय, पण यथाशक्ती मी जोपर्यंत दुखताय तोपर्यंतच करा. फ्रोझन शोल्डर, हात पूर्ण वर जात नाही आहे ना, काही हरकत नाही, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच तुम्ही सुरुवात करा. आणि त्यानंतर हळूहळू माझ्या वडिलांच्या सायटिका पूर्णपणे गेला, फक्त कोणासन बऱ्याच वेळा राहत. बरं, कोणतं आसन दोन प्रकारे आहे ना, कोणतंही आसन करताना तुम्ही जर का कोणासन करता आहात आणि खूप वेळ राहू शकत नाही आहे ना, तर तुम्ही ते 3 वेळा करा, 4 वेळा करा, 5 वेळा करा. इकडनं झालं थोडाच वेळ राहू शकले सरळ व्हा, परत इकडनं करा, परत तुम्ही जितके वेळ राहू शकता तितके वेळ तुम्ही राहा आणि परत सरळ करा, सरळ व्हा, हा एक उपाय. दुसरा उपाय आहे की तुम्ही त्याच अवस्थेत 1 मिनिट राहू शकता का, 30 सेकंद राहू शकता का. आपण एक त्यामध्ये असलेला अत्यंत उपयुक्त असा फायदा आहे, एक रिपिटेशन त्याला मी म्हणतो, आणि दुसरा आहे स्थिर, म्हणजे तुम्ही 30 सेकंद 1 मिनिट तुम्ही थांबू शकता आणि जसं आसन करू शकता. मी थोडं अजून इकडे येते की मनाचं जे हे आहे ना, उपचार जे आहे ना, त्याकडे येते मी थोडंसं. सत्य अहिंसा हे दोन गोष्टी आहेत. सत्य बोलताना आपल्याला नेहमीच शिकवलं गेलेलं आहे की खरं बोलायचं, पण इथे मी एक शब्द ॲड करणार आहे. ज्या आपल्या ब्रेनमध्ये सेल्स असतात, बॉडीमधल्या सेल्स जे आहेत, हजारोनी रोज मरतात, हजारोनी परत ते आहे का, पण ब्रेन सेल तसं नाही. एक ब्रेन सेल डेड झाला तो परत ते नवीन सेल येत नाही, किंवा डॅमेज झाला तो येत नाही. सत्यमध्ये काय आहे मग? मधुर असत्य किंवा कटू सत्य कोणीच बोलायचं नाही. त्यांनी दुसऱ्याला काहीही दुष्परिणाम होणार नाही, स्वतःचं नुकसान होणार आहे. एक ब्रेन सेल तुम्ही डॅमेज करणार आहात. मॅडम समोरून येत आहेत आणि म्हटलं समोरून मॅडम झाले मला आणि आल्या, ठीक आहे माझ्याबरोबर ह्या मॅडम होत्या, आता इथे मधुर असत्य पहा हां. या मॅडम आल्यानंतर मी या मॅडमला म्हटलं किती सुंदर तुम्ही दिसत आहात, काय छान साडी घातली आहे, ओके. आणि ह्या मॅडम माझं ऐकतात आणि या मॅडम येऊन थँक यू असं म्हणून पास निघून गेल्या. शी वॉज हॅपी, है ना, की मला कुठेतरी ॲप्रिशिएट केलं, माझ्या साडीला ॲप्रिशिएट केलं, की त्यांचं कुठेतरी आनंदी होतं, यांनाही म्हटलं की वाव माझी मॅडमनी यांना एक हेअर केलं, दर्शन मॅडम पास होऊन गेल्या. मी म्हटले काय साडी होती यांची. बरेचदा हा अनुभव तुम्हाला पण येत असेल, दुसऱ्याविषयी वाईट बोललं, त्या साडी होती त्या मॅडमची म्हणून दिलं, त्यांना खरं फक्त एवढंच पडलं की अरे ह्या व्यक्तीपासून आपण जाणार दूर राहायला पाहिजे. आपले ब्रेन सेल्स आपण सांभाळू, हे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. तुम्ही तर आज इतके मोठे वयाचे आहे की म्हणजे म्हणी ज्या असतात ना, एवढ्या तेवढ्या म्हणी आहेत, प्रोवर्ब्स आहे, हे सगळे तुमचेच आहेत. अनुभवाचे बोल, म्हणी म्हणजे काय, सगळे अनुभवाचे बोल आहेत. आणि माझी आवडती म्हण तर ही आहे की
निंदकाचे घर असावे शेजारी. जितकं जास्त निंदकाचेकर माझ्या जवळ असणार आहे ना तेवढी माझी प्रगती होत जाणार आहे. आज तुला किती बेकार दिसतो हा कलर असं म्हटल्यानंतर मी खरंच आणि समोर गेलं बघणार ओ मॅडमनी बरोबर म्हटलं होतं की हा आपल्याला कलर खरंच सूट नाही होत आहे. काय फरक पडतो आहे निंदकाचे घर असावे शेजारी ही तर माझी खूप आवडीची म्हण आहे आणि ह्याच्याने आपली प्रगतीच होते कधीच अधोगती होत नाही. पण ते पॉझिटिव्ह घेतलं तर मॅडम मी मला बेकार ड्रेस म्हणता ये तो मैंने कल लिया था मैंने एक 2000 का लिया था मॅडम को क्या लगता है. निगेटिव्ह सुरू झालं तर आपलं कुठेतरी आपण रोगोपचारापासून प्रचंड दूर जातोय त्याच्यामुळे ते सोडूनच द्यायचं आहे. म्हणून मधुर असत्य नको त्याचप्रमाणे कटू सत्यही नको. मॅम ये क्या पहला है आपने आज की कैसे लग रहे हो बिल्कुल भी ये नहीं लग रहे अच्छे. ह्याच्या व्यतिरिक्त मॅडम तुम्ही काल घातलेली साडी खूप छान सवय तुम्हाला काल तुमचा पिंक कलर तुम्हाला खूप शोभून दिसत होता. द वे वेन यू आर टॉकिंग समथिंग अबाउट द ट्रूथ इट शुड बी अ वे. तुम्ही पण डॅमेज नाही होणार आणि मॅडमलाही काहीच इगो त्रास नाही होणार. ते पण एक खूप महत्वाचं आहे. अहिंसा एक झापण मारणं कोणाला हीच अहिंसा असते का शारीरिक अहिंसा असते का नाही. शाब्दिक अहिंसा ती पण खूप महत्वाची आहे की तुम्हाला कितीही लोकांना किती दुखवता ह्याच्यावरच तुम्हीच दुःखी होताय. बाकी तो समोरचा तर एखाद्या वेळेस सोडून पण देईल की मला तर कुठे काही इजा होत नाही ती बोलते ना बोलण्याचा स्वभावच तो आहे असं म्हणून ती व्यक्ती सोडून पण जाईल. पण तुम्ही बोलल्या जाताय अहिंसा सत्य अहिंसा अस्तेय खोटं बोलणं काय तर आपल्या लहानपणापासूनच शिकवलं गेलं आहे. आणि ती स्टोरी पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादा एक अट्टल गुन्हेगार जेव्हा उभा होता जजच्या समोर त्यांनी म्हटलं माझी एकच इच्छा आहे माझ्या आईच्या कानात काहीतरी सांगायची. ही चूक तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे की आईच्या कानात मला काहीतरी सांगायचं आहे. आई जेव्हा तिकडून येते जजच्या समोर तो आईचा इतक्या जोरात कान चावतो किंवा फिरवतो आणि म्हणतो आई मी पहिली चोरी जेव्हा केली होती तेव्हा तुम्हाला रोखलं असतंच ना आज मी अट्टल गुन्हेगार राहिलो नसतो. हे किती महत्वाचं आहे अस्तेय नका कशाचीच चोरी नका करू. आज मी जेव्हा म्हटला कुठला श्लोक किंवा काही तुम्ही बिंदा समजा हे बघू काढायचं होतं हे पुनरेशपांड्यांचं वाक्य आहे हे माझं नाही हे विवेकानंदांचं म्हणणं आहे माझं नाही. बरोबर आहे जीवा भावे शिवा म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की परम पूज्य परमहंसाचं जेव्हा जनार्दन स्वामी एखादं काहीतरी घेतात तेव्हा ते सुद्धा म्हणतात की हे परमहंसाचे शब्द आहेत. आपण किती ग्रेट आहोत ना की जनार्दन स्वामी यांनी नर्मदा परिक्रमा केली आपल्याला माहिती आहे 40 वर्ष पण केली 15 वर्ष केली वगैरे वगैरे. पण किती मोठा आपला योग असणारे किंवा भाग्योदय असणारे जेव्हा तरी नागपूरला कर्मभूमी मानलं. आज नागपूरला कर्मभूमी म्हणल्यामुळे मी पण आज त्यांची एक शिष्याच आहे म्हणतात की त्या ठिकाणी मी पण जनार्दन स्वामीमध्ये प्रथम द्वितीय वगैरे जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेसची सुरुवात माझी तिथूनच झालेली आहे. त्याच्यामुळे ते इथे असणं खूप मोठं महत्व आपल्याला खूपच मोठं भाग्य आहे त्यांचा इथे आहे. आपल्या जेव्हा पाठदुखीचा त्रास असतो किंवा कमरदुखीचा त्रास असतो तेव्हा तुम्ही जरूर मार्गासन करा. आता तुम्हाला मी इथे ना थोडी आली असतं मॅडम ट्रॅक्शनमध्ये तर करून पण दाखवलं असतं की मार्गासन खूप सोपं आहे. आता मी काही शब्द सांगते मॅडम तुम्हाला पाठवून देईन तिथे आणि तुम्ही सुद्धा यूट्यूबवर पाहू शकता की किती सोपं असतं मी सांगते की त्याच्याने आपली कंबरदुखी कमी होते. सेतुबंधासन हे तुम्ही नियमित केलं तर त्याच्याने आपली पाठदुखी कंबरदुखी स्पॉन्डलायटीस हे कमी होण्यासाठी अत्यंत उपयोगी असं हे आसन आहे. किंवा जानू शिरासन तुम्ही करत असाल तुम्हाला कधीच सायटी काही होणार नाही किंवा कंबरदुखीचा त्रास होणार नाही. मी तुम्हाला एक छोटे टीप देते जेव्हा तुम्ही खालते एखादी सेफ्टी पिन उचलताना किंवा याची एखादी जड बॅग उचलताना कधीही किंवा तुम्ही हे करताना कधीही तुम्ही कमरेतून वाकू नका. कोणतीही जड वस्तू उचलताना कमरेतून वाकू नका. अर्थात आसन करताना कधीच म्हणणार नाही मी की गुडघ्यात वाका. तुम्ही पाद हस्तासन करता आहात तर गुडघे तुमचे वाकलेले नको आणि यथाशक्ती तुम्ही ते खालती वाका. जितकं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही वाका. रोज काही 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 तुमच्या आणि क्षणाने फरक पडेल आणि तुम्ही एक दिवस आरामात खालती हात लावू शकाल ही मला गॅरंटी आहे.
पण यथाशक्ती निरंतर. तुम्ही निरंतर हा किती महत्वाचा आहे. दोन माझे शब्द नाही आहे, हे जनार्दन स्वामींचे शब्द आहे. यथाशक्ती निरंतर. यथाशक्ती कोणतंही कार्य करायचं किंवा आसन करायचं आणि ते निरंतर करत असताना एक दिवस तुम्ही पादहस्त आसनामध्ये आरामात तुमचे हात खाली लागतील. दुसरी गोष्ट, तुम्ही एखादी गोष्ट सेफ्टी पिन पासून जड वस्तू उचलताना तुम्ही कधीही सरळ कमरेतनं वाकायचं नाही, गुडघ्यातून वाका. तुम्हाला कधी सुद्धा त्रास होणार नाही तुमच्या कमरेचा. स्पॉन्डिलायटिस आयुष्यात कधीच होणार नाही. अनेक वेळा मी पाहिलेलं आहे यंग मुलींना हाय हिल्स घालून चालतात. हाय हिल्स घालून चालतात. मी त्या मुलींना खूप रागवते की एक ठराविक वेळापुरती तुम्ही अर्ध्या तासापुरती एक तासापुरती घालतात, ठीक आहे, तुमच्या काफ मसल जाणार. आणि काफ मसल तुम्हाला सांगते गुडघे दुखी नाही, गुडघ्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. गुडघे दुखी आपल्याला कशाने त्रास होतो सुरू होतं, आपल्या थाईज मसल्स आणि काफ मसल जाता कमजोर झाल्या, चुकीच्या पद्धतीने त्या आपल्या जडणघडण आपलं राहत गेलं तर आपल्याला काही वर्षांनी गुडघ्यांचा त्रास नक्कीच सुरू होतो. त्यासाठी तुम्हाला अगदी सोपे सोपे आसन आहे. तुम्हाला ही कल्पना असेल उत्कटासन पुष्कळासन दोन्ही आसन हे करून घ्या, तुम्ही करा. हे तर किती सोपं आसन आहे. हे आसन तुम्ही जितकं सहज शक्य होतं तितकं करायचं, यथाशक्ती करायचं, पण रोज करायचं. गुडघ्यांचा त्रास तुमचा शून्य होणार. ज्यांना कोणाला गुडघ्याचा त्रास दिसतो आहे, कारण अशा ह्याच्यात अवस्थेत जो कोणी खाली आज बसू शकत असेल त्याला मी ग्रेट मानतो, बरोबर आहे. पण बरेचदा बसू शकत नाही कारण तुम्ही नियमित निरंतर करत नाही आधीपासून. आज मी तुम्हाला म्हणणार नाही की डायरेक्ट तुम्ही असं खालती बसा आणि खालती हात न टेकवता उठून दाखवा असं मी म्हणणार नाही. पण तुम्ही आजपासून उत्कटासन तर करू शकता, आजपासून तुम्ही कोणासन तर करू शकता. किती सोपं आसन आहे कोणासन. ह्याच्याने आपले कमरेचे स्नायू खूप छान होतात. जेवढे स्नायू मजबूत होतील आपले, जेवढे स्नायू परफेक्ट होतील, तेवढं आपलं मनोबल पण छान होईल, शरीर फिट. आणि योग काय करतं, योग आपल्याला करतं की मेंटली स्ट्रॉंग, फिजिकली फिट, इमोशनली बॅलेन्स, सोशली वेलबिंग. तर ते सांगते ना सत्य अहिंसा असते अपरिग्रह हे सांगतेच आहे मी. आणि नंबर पाचवा आहे मॉरली वेलबिंग, म्हणजे आपण एक मनुष्य म्हणून परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला योग घ्यायचा आहे. थायरॉइड सांगितलं, हर्निया सांगितलं, गुडघ्याचा व्यायाम सांगितलं मी, सायटिका सांगितलं, कमरेचा आजार नको व्हायला तेही सांगितलं. आणि तुम्हाला त्या पुढेही जाऊन सांगते मी की तुम्हाला कोणताही आजार असो, डायबिटीज असो, तुम्हाला त्याचं जसं खरोखर ते 50% तुम्हाला जर का ते सोडून द्यायचं आहे गोळ्या खायच्या, पण तुम्ही जर का खूप छान नियमित प्राणायाम केला तर तुमचं तर अर्ध आजार कमी होऊन जातील. तुम्ही मनाने इतके स्ट्रॉंग व्हाल. तुम्हाला माहिती आहे का पिट्युटरी ग्लँड जी आहे आपली क्वीन आहे ना ग्लँड, तिला मजबूत ठेवण्यासाठी, तिला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, तिला परफेक्ट ठेवण्यासाठी प्राणायाम हे एकच आहे. कारण आपण मी जे तुम्हाला एक्सरसाइज सांगेल समजा कोणती आणि तुम्ही करावी स्लो स्लो, हे सगळं बाह्य शरीराच्या पार्टसाठी आहेत आसनं. व्हॉट अबाउट किडनी, व्हॉट अबाउट अवर लिव्हर, व्हॉट अबाउट अवर इंटेस्टाईन, देन व्हॉट अबाउट अवर ऑल ग्लँड्स. ओनली अँड ओनली प्राणायामा. जेव्हा आपण प्राणायामा करू मग ते कपालभातीला मॅडम खूप डिटेल सांगाल. कपालभाती असो, कपालभाती आता मॅडम मी सांगते की हे कुठं प्राणायाम नाही आहे, ती शुद्धिक्रिया आहे, पण तिला आम्ही संजीवनी प्राणायाम म्हणेल. कपालभाती सकाळी उठून तुम्ही जर का केलं तर ते तुमच्या लंग्समध्ये जेवढे जेवढे अनवॉन्टेड टॉक्सिन्स असतात ते सगळे तुम्ही काढून फेकून देणार. आणि जेव्हा मग लंबा श्वास घेणार तर आतमध्ये फक्त आणि फक्त मॅक्झिमम O2 आतमध्ये राहणार. आणि O2 आपल्या ह्या टॉप टू बॉटम जर का पोहोचत असेल ना तर आपल्या सगळ्या सेल्स ऍक्टिव्ह राहतात आणि परफेक्ट राहतात. मी ढळले समोरच ठेवून ऍक्च्युली मी तिकडे चालले गेले आणि ठीक आहे. आणि तुमच्या म्हणजे इतके सगळे मोठे मोठे लोक आहेत ते मला मॅडम तुम्ही बोलवलं किंवा मला कल्पनाच नव्हती की म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांसमोर मला बोलायचं आहे. मला जेव्हा उषा गडकरी मॅडमचा फोन आला ना की माझी योगाबद्दल बोलायचं आहे तर मला वाटतं आज जसं मी स्टुडंटला सांगितलं आणि हे सांगितलं त्याप्रमाणे छोटे छोटे स्टुडंट्स असतील तिला मी बरोबर घेऊन आले की आपले छोटे छोटे स्टुडंट राहणार आहेत तिथे असे. पण हिला म्हटलं व्हायला हे तर सगळी मोठी आहे. पण मी
सगळ्यांनाच हे पण करते की काय म्हणतात त्याला योगाच्या त्याच्यामध्ये मी सगळ्यांना नमन करते. आणि तुम्हाला जे काय सांगितलं असेल थोडंफार पटलं असेल अशी आशा करते. आणि कारण तुमचेही आभार आणि उषा मॅडमचे पण मनापूर्वक आभार मानते.